हेलो स्टूडेंट, वेलकम. बघा, आज आपण पाहणार आहे 12th केमिस्ट्रीचा आणखी एक पॉइंट जो असणार आहे आपल्या युनिट मधला, ज्याचं नाव आहे अल्काइल हलाइड किंवा हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. ओके, या युनिट मधला पॉइंट असणार आहे आणि तो पॉइंट असणार आहे प्रिपरेशन ऑफ व्हिसिनल डायहलाइड असणार आहे. आज आपण पाहणार आहे फिंकल स्टेन रिएक्शन पाहणार आहे आणि स्वार्ट रिएक्शन सुद्धा पाहणार आहे. सो सर्वात पहिले फिंकल स्टेन रिएक्शन एक्सप्लेन करतो. फिंकलस्टेन रिएक्शन, आता फिंकलस्टेन रिएक्शनला दुसऱ्या नावामध्ये असंही म्हटलं जातं हॅलोजन एक्सचेंज रिएक्शन. जसं हॅलोजन एक्सचेंज रिएक्शन, याच्यामध्ये काय होतं एक्सचेंज ऑफ हॅलोजन ऍटम, म्हणजे रिएक्टंट मध्ये सुद्धा तुमचा अल्काइल हॅलाइड आहे आणि प्रॉडक्ट मध्ये अल्काइल हॅलाइड आहे, पण हे दोन्ही अल्काइल हॅलाइड जे असणार आहेत ते वेगळे असणार आहे. जसं आपण रिप्रेझेंट करणार आहे, बघा आता जेव्हा आपण एखादा अल्काइल आयोडाइड बनवतो, ओके बघा आता सिंपल मध्ये एक फिंकलस्टेन रिएक्शन, व्हेन अल्काइल हॅलाइड इज ट्रीटेड विथ द सोडियम आयोडाइड इन प्रेझेन्स ऑफ ऍसिटोन, ऍसिटोनचा मॉलिक्युलर फॉर्म्युला असतो CH3 सी डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड CH3. हा जो काही मॉलिक्यूल आहे याला म्हटलं जातं ऍसिटोन. ओके, हा एक फक्त काय म्हणू शकतो आपण एक रिएक्शन कंप्लीट करणारा असा मॉलिक्यूल आहे आणि त्याच्यासोबत आपली रिएक्शन करायची आहे. हा आपला अल्काइल हलाइड, हा आहे सोडियम आयोडाइड. आणि होतं काय, याच्यामध्ये हा जो काही एवढा पार्ट आहे हा निघून जातो आणि हा जो काही आयोडीन आहे हा इथं अटॅक करतो. सो त्यावेळेस तुम्हाला मिळतं अल्काइल आयोडाइड प्लस सोडियम यस NaX. इथं NaX बोलले तर याच नाव आहे अल्काइल आयोडाइड आणि याचा आहे सोडियम हॅलाइड. आता या रिएक्शन मध्ये तुम्ही X म्हणून X-च्या ठिकाणी क्लोरीन आणि ब्रोमीन हे दोन एलिमेंट ठेवू शकता. जसं एक एक्झाम्पल करणार आहे, ही आहे आपली बेसिक रिएक्शन. ही काय आपली बेसिक रिएक्शन, सिंपल मध्ये CH3 CH2 सिंगल बॉन्ड CL, व्हेन क्लोरो इथेन इज ट्रीटेड विथ द सोडियम आयोडाइड फॉर्मेशन ऑफ इन प्रेझेन्स ऑफ ऍसिटोन. ऍसिटोनच्या प्रेझेन्स मध्ये काय होणार आहे हे आपल्याला पाहायचंय. तर याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे सोडियम इज अ मेटल, मेटल आर ऑलवेज पॉझिटिव्ह, क्लोरीन ऍटम विच इज अ हायर इलेक्ट्रोनिगेटिव्ह हा जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे कोणापेक्षा आयोडीन पेक्षा. जसं क्लोरीनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी आहे 3.03 आणि आयोडीनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी आहे 2.5, तर आयोडीन हा कमी इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे, क्लोरीन हा जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे, त्यामुळे हा जो काही सोडियम असतो पॉझिटिव्ह मेटल हा कोणाकडे अट्रॅक्ट होईल क्लोरीन कडे आणि तिथं एवढा मॉलिक्यूल काय होईल तयार, म्हणजे तिथं काय होणार आहे तयार NaCl सोडियम क्लोराईड. आणि हा जो काही आयोडीन आहे हा कुठे अटॅक करेल, जिथून कार्बन वळून क्लोरीन निघाला त्या कार्बनला आयोडीन अटॅच होईल, म्हणून हा होईल आयोडो इथेन आणि हा असणार आहे तुमचा क्लोरो इथेन सोडियम आयोडाइड. हा काय असणार आहे सोडियम आयोडाइड विथ सोडियम क्लोराईड. या तऱ्हेनं रिएक्शन होणार आहे. मग ही रिएक्शन एक्सप्लेन कशी करायची, व्हेन क्लोरो इथेन इज रिएक्टेड ऑर ट्रीटेड विथ द सोडियम आयोडाइड फॉर्मेशन ऑफ सोडियम क्लोराईड अँड आयोडो इथेन आयोडो इथे. आलं लक्षात, कन्सिडर करा ही रिएक्शन कशी होते. तुमच्याकडे एक बिकर आहे, या बिकर मध्ये तुम्ही काय टाकलं क्लोरो इथेन टाकलं, त्याच्यामध्ये सोडियम आयोडाइड टाकलं, क्लोरो इथेन आणि सोडियम आयोडाइड टाकलं, त्याच्यामध्ये ऍसिटोन टाकलं आणि स्टर केलं, तर तुम्हाला दोन प्रकारचे मॉलिक्युल्स तिथं पाहायला मिळतील. एक मिळणार आहे आयोडो इथेन आणि दुसरा असणार आहे सोडियम क्लोराईड. आयोडो इथेन हा अप्पर लेअर मध्ये पाहायला मिळणार आहे, तर सोडियम क्लोराईड हा बॉटमला ऍज अ सॉल्ट म्हणून तुम्हाला पाहायला मिळेल. आलं लक्षात, सो नाव या तऱ्हेनं तुमचा मॉलिक्युल. नेक्स्ट
इथं तुम्ही पहिल्या वेळेस आपण क्लोरीन घेतला, दुसऱ्या वेळेस तुम्ही ब्रोमिन सुद्धा घेऊ शकता. सो ना दुसरा एक बेसिक रिएक्शन एक्झाम्पल म्हणून आपण घेणार आहे. काय असणार आहे बरं सिंपल मध्ये, वे CH3 CH2 CH2 सिंगल बॉन्ड CH3 इथं एखादा ब्रोमिनचा आयटम द्या, दॅट इज अ 2 ब्रोमो ब्युटेन. When 2 bromo butane is treated with the sodium iodide, काय होणार आहे सिंपल मध्ये आपल्याला माहित आहे ब्रोमिनची जे काही इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी असते 2.8 आणि आयोडिनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी असते 2.5. त्यामुळे ब्रोमिन निघून जाईल सोडियम सोबत आणि त्याच्या जागी कोण येईल आयोडिन येईल आणि तुम्हाला तिथं कॅटलिस्ट म्हणून तुम्ही काय युज केलेलं असेल ऍसिटोन CH3 सी डबल बॉन्ड ओ सिंगल बॉन्ड CH3 असं याचं नाव आहे ऍसिटोन. आणि नंतर तुम्हाला मॉलिक्युल मिळणार आहे CH3 CH2 CH3 सिंगल बॉन्ड आय हा आयोडिन आहे आणि इथं होणार आहे तुमचा BR सोडियम ब्रोमाइड आणि याचं असणार आहे आयोडो ब्युटेन. पण खरं नाव काय असणार याचं 2 आयोडो ब्युटेन कारण सेकंड नंबरच्या पोझिशनला आहे आणि सोडियम ब्रोमाइड म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे की ह्या ज्या काही रिएक्शन असणार आहेत म्हणजे आय क्लोरोइथेन क्लोरोब्युटेन क्लोरोपेंटेन अशा तुम्ही डिकेन पर्यंत घेऊन जाऊ शकता आल्या लक्षात. आणि त्या सर्वांचे रिएक्शन कोणासोबत करू शकता तुम्ही सोडियम आयोडाइड सोबत. त्यावेळेस तुम्हाला काय मिळणार आहे सो देर इज फॉर्मेशन ऑफ NaX सिंपल दॅट इज द 2 आयोडो ब्युटेन. फक्त तुम्हाला काय करायचं आहे ब्रोमिन आणि क्लोरीन जर असतील तर ते काढायचे आहेत आणि त्यांच्या जागी सोडियम आयोडाइड मधला काय टाकायचा आहे आयोडिन ऍड करायचा आहे. या तऱ्हेनं तुम्हाला रिएक्शन करायचे. सेकंड थिंग ही तर झाली तुमची फिंगरस्टेन रिएक्शन. खूप वेळा असा सुद्धा क्वेश्चन येतो आयडेंटिफाय द फिंगरस्टेन रिएक्शन. खालील पैकी फिंगरस्टेन रिएक्शन ओळखा. तर फिंगरस्टेन रिएक्शन एकाच गोष्टीने ओळखायची का जिथं सोडियम आयोडाइड आहे तिथं. ज्या रिएक्शन मध्ये ज्या रिएक्शनच्या रिएक्टंट मध्ये सोडियम आयोडाइड असणार आहे त्याला म्हणायचं फिंगरस्टेन रिएक्शन. आणि ही जी काही फिंगरस्टेन रिएक्शन आहे तर ही फिंगरस्टेन रिएक्शन ही ऍसिटोनच्या प्रेझेन्स मध्ये होते. आलं लक्षात. सो सिंपल रिएक्शन वेन अल्काइल हॅलाइड जो काही अल्काइल हॅलाइड असेल त्याचं नाव वेन अल्काइल हॅलाइड इज ट्रीटेड विथ द सोडियम आयोडाइड इन प्रेझेन्स ऑफ ऍसिटोन फॉर्मेशन ऑफ अल्काइल आयोडाइड जो काही हॅलो अल्केन असेल आयोडो अल्केन असेल तुमचा त्याचं नाव आणि ऍड सोडियम हॅलाइड सोडियम क्लोराइड सोडियम ब्रोमाइड त्या. नेक्स्ट पॉइंट आपला दॅट इज स्वार्ट्स रिएक्शन. स्वार्ट्स रिएक्शन म्हणून सुद्धा ओळखलं जातं. सोडा स्वार्ट्स रिएक्शन इट इज यूज टू प्रिपेअर अल्काइल फ्लुओराइड्स. अल्काइल फ्लुओराइड्स जे काही आहेत हे प्रिपेअर करण्यासाठी तुम्ही काय युज करू शकता स्वार्ट रिएक्शन युज करू शकता. सो आता या स्वार्ट रिएक्शन मध्ये असतं काय सिंपल मध्ये तुमचे जे काही अल्काइल ब्रोमाइड असतील म्हणजे HCl Br अँड नॉर्मली आयोडिन. आयोडिन तर आपण सहसा घेत नाही पण क्लोरीन आणि ब्रोमिन खूप वेळा घेतो. ओके सो वी कॅन कन्वर्ट. आता नॉर्मली ब्रोमिन आणि क्लोरीन पेक्षा ब्रोमिन आणि आयोडिन पेक्षा आपण फक्त इथं क्लोरीनला इम्पॉर्टंट देऊ. मॅक्सिमम क्वेश्चन कसे आहेत त्यांनी रिप्रेझेंट केलेलं आहे फक्त ऍज अ क्लोरीन म्हणून. ओके सो वी कॅन कन्वर्ट. इथं असाही एखादा क्वेश्चन येतो हाऊ टू कन्वर्ट अल्काइल क्लोराईड इन टू द अल्काइल फ्लुराइड्स. हाऊ टू कन्वर्ट अल्काइल फ्लुराइड अल्काइल क्लोराईडला अल्काइल फ्लोराईड मध्ये कसं कन्वर्ट करू शकता हे सुद्धा आपल्याला काय करायचं आहे पाहायचं आहे. आणि त्यावेळेस एक लक्ष द्यायचं आहे का जेव्हा तुम्ही कन्वर्ट करणार आहे सिंपल एक बेसिक रिएक्शन देणार आहे बेसिक रिएक्शन राईट नोट ऑन स्वार्ट्स रिएक्शन जर आलं तर ही रिएक्शन द्यायची अल्काइल क्लोराईड इज ट्रीटेड विथ द अल्काइल फ्लोराईड फॉर्मेशन ऑफ दॅट इज अल्काइल फ्लोराईड
2 मिनट। अल्काइल क्लोराइड व्हेन ट्रीटेड विथ सिल्वर फ्लोराइड, याचे नाव आहे अल्काइल क्लोराइड, याचा आहे सिल्वर फ्लोराइड। फॉर्मेशन ऑफ अल्काइल फ्लोराइड प्लस सिल्वर क्लोराइड या तरेन रिएक्शन होणार आहे तुमचे। ओके, मग आता होतं काय याच्यामध्ये, हा जो काही सीएल आहे हा लगेच निघून जातो आणि हा कोणासोबत अटॅक होतो, हा होतो अल्काइल ग्रुप सोबत। आता इथं तुम्ही वेगवेगळे कॅटलिस्ट वेगवेगळे रिएक्टंट यूज करू शकता, असं नाही की तुम्ही फक्त सिल्वर फ्लोराईडच घेऊ शकता। तुम्ही इथं अँटीमनी फ्लोराईड, आर्सेनिक फ्लोराईड, ओके, किंवा मर्क्युरी Fg2F2 हे 4-5 गोष्टी यूज केल्या तरी तुम्हाला काय मिळणार आहे, अल्काइल क्लोराईडचं कन्वर्शन तुम्ही कशामध्ये करू शकता, अल्काइल फ्लोराईड मध्ये। मग रिएक्शनचं एक्सप्लेनेशन काय असणार आहे, व्हेन अल्काइल क्लोराईड इज ट्रीटेड विथ द अल्काइल सिल्वर फ्लोराईड, याचं नाव अल्काइल नाहीये सिल्वर आहे, Ag इज द सिल्वर, सिल्वर म्हणजे आपली चांदी मेटल, ओके, त्याला म्हणायचं सिल्वर। चला, अल्काइल क्लोराईड व्हेन ट्रीटेड विथ सिल्वर फ्लोराईड फॉर्मेशन ऑफ अल्काइल फ्लोराईड as well as that is silver chloride, that is also halogen exchange reaction, yala kya bolta tha halogen exchange reaction, so ha reaction tumcha halogen exchange hai। Itar tumhi vegvegle element use karu shakta, vegvegle molecule consider kara, asa jar molecule ghetla, when one chloro cyclobutane is treated with सिंपल मध्ये कोणी घेऊ शकता इथं AgF, काय होणार आहे हा जो काही एवढा मॉलिक्युल लिमिट होईल फ्लोरिन इथं ऍड होईल, सो व्हाट वी गेट दॅट इज फ्लोरिन प्लस AgCl। सो नाउ दॅट इज द, याचं नाव काय असणार आहे, वन क्लोरो सायक्लोब्युटेन, याचं नाव असणार आहे वन क्लोरो सायक्लोब्युटेन व्हेन ट्रीटेड विथ सिल्वर फ्लोराइड फॉर्मेशन ऑफ वन फ्लोरो साइक्लोब्यूटेन एंड सिल्वर क्लोराइड एंड सिल्वर क्लोराइड। आता एक ध्यानात ठेवायचं, इथं हे जे काही AgF असणार आहे, AgCl असणार आहे, हे प्रेसिपिटेट असणार आहे, प्रेसिपिटेट एक एरो आहे तिथं डाऊनवर्ड, हा एरो रिप्रेझेंट करतो का तुमचं जे काही मिक्सचर आहे हे एका बीकर मध्ये आहे आणि ते कुठल्या फॉर्म मध्ये आहे, लिक्विड मध्ये। आता जर लिक्विड मध्ये तुम्ही काय केलं, हा जर टाकला अल्काइल क्लोराईड आणि त्याच्यासोबत जर सिल्वर फ्लोराईड जर टाकलं तर हे दोघे तुम्हाला एका मिक्सचर मध्ये पाहायला मिळते आणि हे जे काही मिक्सचर असणार आहे, लिक्विड वाला मिक्सचर जे काही असणार आहे, तर त्याच्यामध्ये सिल्वर फ्लोराईड हे किंवा सिल्वर क्लोराईड नॉट अ फ्लोराईड सिल्वर क्लोराईड हे जे काही मॉलिक्युल्स आहेत हे तुम्हाला बॉटमला इथं जमा झालेले पाहायला मिळतील, जसं पाण्यामध्ये रेती थांबते वाळू सँड ओके किंवा जो काही लाईम वॉटर असेल चुन्याचं पाणी, तर चुना चुना काय होतो खाली होतो, वॉटर मॉलिक्युल वरती असतात, तसं सँड अँड वॉटर, तर सँड बॉटमला असते, वॉटर मॉलिक्युल्स वरती असतात, सो त्या तऱ्हेनं हे जे काही सिल्वर क्लोराईड आहे हे मॉलिक्युल वेटेड असतात आणि वॉटरच्या मॉलिक्युल पेक्षा जर हे वेटेड असतील तर त्या तऱ्हेनं हे कुठे होतील, बॉटमला डिपॉझिट होतील, आलं लक्षात। सो या तऱ्हेनं हे आहेत आपल्या हॅलोजन एक्सचेंज रिएक्शन, तुम्ही यांच्या ठिकाणी मिथेन इथेन ब्युटेन पेंटेन सायक्लोब्युटेन जे काही असेल ते तुम्ही घेऊ शकता, ओके, आणि तुम्ही रिएक्शनची प्रॅक्टिस करू शकता। फक्त एक ध्यानात ठेवायचं, नॉर्मली सॉल्ट रिएक्शन मध्ये तुम्ही अल्काइल क्लोराईड हे अल्काइल फ्लोराईड मध्ये कन्वर्ट करू शकता किंवा एखाद्या वेळेस जर सिम्पल मॉलिक्युल असेल तर ब्रोमिन सुद्धा घेतलं तर चालेल, छोटासा मॉलिक्युल, पण सहसा ब्रोमिन यूज न करता तुम्ही अल्काइल क्लोराईड वरती जरा जास्त भर द्या, सो अल्काइल क्लोराईड कॅन बी कन्वर्टेड टू द अल्काइल फ्लोराईड बाय युजिंग अ स्वार्ट्स रिएक्शन, ओके। सो नाउ ही रिएक्शन आहे, या तऱ्हेने तुम्ही रिएक्शन कंप्लीट करू शकता, ओके।